नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. आकोटच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लाच घेताना रंगेहात अटक. आकोट येथील एका ऑनलाईन लॉटरी सेंटर चालवणाऱ्याकडून 2,50,000 रुपयांची लाच उपविभागीय अधिकारी यांनी रायटर मार्फत मागितली होती. तक्रारदाराला लाच घ्यायची नसल्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. मोहसिन अन्सारी व उपविभागीय छगन इंगळे यांना लाच घेताना पकडण्यात आले. भारिप बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन. खापरखेडा येथील भारिप महासंघाद्वारे महाराष्ट्र शासनाला झोपेतून जागृत करण्यासाठी नुकतेच घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वात तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. रामटेक उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने. उपजिल्हा रुग्णालय येथील स्वच्छता सेवेत कंत्राट रुग्णसेवेत व्यत्यय येऊ नये म्हणून समृद्ध मागासवर्गीय बचत गट यांना कंत्राट दिला असून कंत्राटाद्वारे सुरक्षा गार्ड, ड्रायव्हर, सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितप्रमाणे 2016 पासून 2018 पर्यंत अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय यांनी कंत्राटद्वारे पगार न दिल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. डॉक्टर निखाडे कंत्राटी कामगारांना शिवागाळ व अभद्र भाषेत अपमान करीत आहेत, त्यामुळे डॉक्टर निखाडे यांच्या विरोधात उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज.